मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई अस्तित्वात येणार आहे. राज्य सरकारनं तिसऱ्या मुंबईच्या प्रस्तावाला मंजुरी देखील दिलेली आहे. तिसरी मुंबई कुठे वसवली जाणार आणि तिसऱ्या मुंबईत काय खास असेल पाहूयात आपण. मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई वसणार. तिसरी मुंबई वसवण्याच्या प्रकल्पाला मंजुरी. नवी मुंबई विमानतळालगत तिसरी मुंबई उभी राहणार. मुंबई आणि नवी मुंबईवरील भार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता नवी मुंबई विमानतळालगत तिसरी मुंबई नावाचं नवीन शहर उभारलं जाणार आहे. या नवीन शहराला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. तिसरी मुंबई ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकशी जोडण्यात येईल. तिसरी मुंबई हे शहर शिवडी न्हावाशिवा अटल सेतूद्वारे मुंबईशी जोडलं जाईल. शिवडी न्हावाशिवा सागरी सेतू जिथे संपतो तेथील 323.44 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास MMRDA नवनगर संकल्पनेतून करणार आहे. या नवनगरात म्हणजेच तिसऱ्या मुंबईमध्ये उरण, पेण आणि पनवेलमधील एकूण 124 गावांचा समावेश असेल. यात सिडकोच्या नैना प्रकल्पातील काही क्षेत्राचाही समावेश असणार आहे. उरण, पनवेल या तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12,000 कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधणार आहे. तिसरी मुंबईत नागरिकांसाठी उत्तम पायाभूत सुविधांसह रोजगारांच्या संधी देखील उपलब्ध केल्या जातील. तिसरी मुंबई ही नेमकी कशी असेल आपण बघूयात. शहरात व्यापारी संकुले, डेटा सेंटर्स, बहुराष्ट्रीय कंपन्या, बँक आणि पायाभूत सुविधा असतील. नागरिकांसाठी उत्तम सार्वजनिक वाहतूक सुविधा विकसित केली जाईल. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर ना चौक असतील ना सिग्नल. अतिशय आधुनिक पद्धतीने हे रस्ते बांधले जातील, त्यामुळे सरळ रस्ते असतील. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाण पूल किंवा अंडरपास बांधले जातील. सिडकोकडून 12 नोडची विकास कामं एकाच टप्प्यात केली जातील. कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुमारे 150 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मुंबईचा विकास करताना अडचणी होऊ नये यासाठी भूमी अधिग्रहण कायद्यातही सुधारणा केली जाणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूखंडांचा योग्य मोबदला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये रोज हजारोंच्या संख्येने लोंढा येतच असतो, पण तिसऱ्या मुंबईमुळे मुंबईवरचा ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.